नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळा न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. शिंगवे तालुका आंबेगाव येथील बेपत्ता झालेल्या चिमुकल्याचा मृतदेह गोबर गॅस टाकीत. आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील गाढवे वस्तीवरील बेपत्ता झालेल्या चिमुकल्याचा मृतदेह मंगळवारी दिनांक 9 नोव्हेंबरला सकाळी घराच्या पश्चिमेला असलेल्या गोबर गॅसच्या बंदिस्त टाकीत आढळून आला. गाढवे वस्तीवरील विलास कुंडलिक गाढवे यांचा 2 वर्षाचा मुलगा कृष्णा हा सोमवारी दिनांक 8 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घराच्या बाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने बिबट्यानेच कृष्णाला पळवले असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात होता. त्यानुसार वन विभागाच्या रेस्क्यू टीमने व स्थानिक तरुणांनी जवळपास 7 ते 8 एकर ऊसाचे क्षेत्र पिंजूर काढले, परंतु कृष्णा सापडला नाही. सायंकाळी वन विभागाने शोधकार्य थांबवत त्यानंतर लाल रंगाचा टी शर्ट दिसला. त्यावेळी जवळ जाऊन पाहिले तर कृष्णाचा मृतदेह फुगून वर आला होता. कृष्णाचा मृतदेह मिळाल्यानंतर त्याची आई सविताने हंबरडा फोडला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्रतिनिधी विजय ढमढेरे, कोंढापुरी. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच ठिकाणी. धन्यवाद.